नकली इंडिया अलायन्सची लोकं बाहेर पडली आहेत ते गांधी विचारांसाठी काही करतायत का? ना स्वच्छता अभियान करत आहे, ना चरखा चालवत आहे, ना खादी विक्री करत आहे, ना खादी खरेदी करत आहेत. कोथळा काढणारी ती वाघनखं भारतात परत येत आहेत. आणताय कोण? भारतीय जनता पार्टी. पोटात दुखायला लागलं पेंग्विन कुटुंबाला. वाघनखं येत आहेत म्हटल्यावर नकली वाघ त्या ठिकाणी आता स्टेटमेंट करायला लागलेत, पुरावे मागायला लागलेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करायचं असेल तर इंडिया आघाडीच्या लोकांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. महात्मा गांधीजींच्या या देशाला असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या विचारांमध्ये स्वच्छता, खादी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. मग हे जे काही नकली इंडिया अलायन्सची लोकं बाहेर पडली आहेत ते गांधी विचारांसाठी काही करतायत का? ना स्वच्छता अभियान करत आहे, ना चरखा चालवत आहे, ना खादी विक्री करत आहे, ना खादी खरेदी करत आहेत. आणि त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया अलायन्सवाले आणि गांधीजींच्या विचारांवर चालणारे एनडीएचे आमची लोकं आहेत. आणि म्हणून देशभर स्वच्छता अभियान कालपासून चालू आहे. एनडीएच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खादीचा प्रचार चालू आहे. गांधीजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणारे या एनडीएचे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि गांधीजींच्या नावावर राजकारण करू पाहणारे हे इंडिया अलायन्समधले नकली लोक आहेत. वाघनखांबाबत तुम्ही सुद्धा ट्विट केलेलं आहे, बिथरलेले आहेत. नेमकं कोण बिथरलं काय नाही? हास्यास्पद सगळा प्रकार चालू आहे. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजित पवार आणि सुधीरभाऊंच्या नेतृत्वामध्ये कोथळा काढणारी ती वाघनखं भारतात परत येत आहेत. आणताय कोण? भारतीय जनता पार्टी. पोटात दुखायला लागलं पेंग्विन कुटुंबाला. आणि मग वाघनखं येत आहेत म्हटल्यावर नकली वाघ त्या ठिकाणी आता स्टेटमेंट करायला लागलेत, पुरावे मागायला लागलेत. विशेषतः उभाटाची लोकं हे वारंवार छत्रपती आणि छत्रपतींच्या परिवारा आणि त्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करू पाहत आहेत. उभाटाच्या नेमकं मनात काय आहे? छत्रपतींच्या इतिहासावरचे प्रश्न निर्माण करायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागायचे, छत्रपतींनी आपल्या केलेल्या शौर्याच्या प्रतीकावर हास्यास्पद विधानं करायची ती आदित्यजींनी. आणि म्हणून ही सगळी नकली वाघ आहेत. आणि म्हणून त्यांचा थैथैट जो चालला आहे ते घाबरून चालला आहे. त्यांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे, पेग पेंग्विन आणि पार्टी आदित्यजी हा तुमचा विषय आहे. आणि म्हणून पबमधले विषय आणि त्यातला थैथैट रस्त्यावर करायचा नसतो. अफजल खान कोणी आपला पाहुणा नाही लागत आहे हे मला आता त्यांना सार्वजनिक सांगावं लागतं आहे. अशी जी